नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे साजन चौधरी एस सी। आणि आज तुम्हाला माहीतच असेल, टायटल आणि थंबनेलने तुम्हाला माहीत पडलंच असेल की मी कुठं चाललोय। तर ती जागा पण मला काल डॅडीनी संध्याकाळी सांगितली, तर मी विचार केला की चला मग उद्या लगेच जाऊन बघूया। तर मग आज मी चाललोय आणि आता दुपार झाले, म्हणजे आता 2 वाजून गेलेत। तर आता आम्ही चाललोय, मी आणि कीर्तन चाललोय तिकडं। तर तिथं जागा ती बघितले मी, म्हणजे असं जरासा यूट्यूबला बघितले मी, ती जागा जाम भारी आहे। आणि इथंच आपल्या जवळच आहे, माझ्या आपल्या फार्म हाऊसच्या जरा पहिले आहे डोंडा वडवलीला। तर तिथं आतमध्ये गावात, त्या 2 किलोमीटर आतमध्ये गावात जायचं आहे। तर तिथं आतमध्ये आहे ती, म्हणजे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं। तर तिथं आता जातो, आता निघतो आम्ही थोड्या वेळात, म्हणजे आता निघतो आहे, म्हणजे मी रेडी तर झालो आहे। फोनमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून आता चार्जिंगला लावून ठेवलं आहे आणि असाच व्लॉग बनवतो आहे आता, म्हणून आता थांबलो आहे थोडासा, बरं चार्जिंग होऊ दे, मग तिकडे जाऊन पण ब्लॉग बनवायचं आहे, मग तिकडे गेल्यावर चार्जिंग नसली तर ब्लॉग कसं बनेल, म्हणून तर भेटूया आता पुढे। तर आता मी खाली आलो आहे आणि कीर्तनला बोलवलं आहे, तो येतो आहे, ट्रायपॉड पण घेतला आहे, काय शूट करायची असेल तर असा वाटतो घेतून, तर त्यासाठी घेतला आहे। आणि तो मंदिर म्हणजे खूप टाईम झाला त्याला, वर्षाचे जास्त झाला त्या मंदिराला तो बनतो आहे, अजून झाला नाही। आता झाला आहे का नाही झाला काय माहीत नाही, तो आता कीर्तन पण आला एकदम तयार बियार होऊन। माझा कॅमेरामॅन आला आहे मेन। ए छत्री घ्यायची आहे का? पाऊस आला तर नाही, स्कूटी नेतोय ना आपण, पाऊस नाही पडणार। अरे स्कूटीला टांगू बिंगू नाही, तो फुकट पाऊस आला तर भिजल सगळा, त्यासाठी छत्री तुलाच घ्यायला लागेल, माझी छत्री खराब झाली। मी छत्री घेतो ना, कशाला देतो। मौसम खूप मस्त आहे ना, आम्ही कुठेतरी जात असताना हग दिया। अब तक तो मुझे लगा सिर्फ पाद रहा है, लेकिन ना भाई, हग दिया। म्हणजे चाललोय आता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ, परत पाऊस आला, पावसाने नको केलाय। जेव्हा छत्री काढतो तेव्हा पाऊस जातोय, आणि जेव्हा छत्री बंद करतोय तेव्हा पाऊस येतोय। काय करायचं आणि काय नाही काय समजत नाही। आजची चाललोय आता आणि वातावरण खूप भारी आहे इथं। तर मित्रांनो आता बघा, आम्ही दोंडा वडवलीच्या इथं आलोय, हे 2 गतीर होतात इथं, हे पार केल्यानंतर बघा इथं दोंडा वडवलीचं साईन लावलाय, मग इथून आपल्याला असं आतमध्ये जायचं या साईडला, राईट साईडला, इकडून आल्यावर भिवंडीवर, नाही तर वाड्यावरून आल्यावर तिकडून आल्यावर लेफ्टला घ्यायचं, आणि इथून सरळ आपल्याला 2 किलोमीटर आतमध्ये जायचं, मग तिथं जाऊन तो मंदिर बनवत घेतलाय। मग आता डायरेक्ट तिथं गेल्यावरच तुम्हाला दाखवतो जे आहे ते। रकलो मी दादा। मित्रांनो पोचलोय आता आम्ही, यो इथे समोरच आहे, खूप आतमध्ये आहे, 2 किलोमीटरच्या पण जास्त आहे मला वाटते, आम्हाला विचारत यायला लागलं आतमध्ये, पण फायनली पोचलोय। यो प्रवेशद्वार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेशद्वार आहे, जाम भारी बनवलंय मित्रांनो। आलोय आतमध्ये आणि मंदिर एवढा सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे मंदिर, पण अजून मंदिराचं काम झालं नाही आहे, पण तरी खूप सुंदर दिसतोय। आणि साईडला फ्रेम लावल्यात तिथं, हे पूर्ण 40 खोल्या आहेत, पुढं मागं मंदिराच्या मागं पण आणि साईडला, हे पूर्ण जेवढे आहेत ना, हे पूर्ण 40 खोल्या आहेत म्हणजे। आणि सगळ्या खोल्यांमध्ये महाराजांची कथा फ्रेममध्ये दाखवली गेलेली आहे, आणि सगळ्यांच्या वरती राजमुद्रा आहेत, सगळ्यांच्या वरती राजमुद्रा आहेत पूर्ण चारही बाजूने, मंदिराच्या चारही बाजू पूर्ण भिंत, आणि ते कोपऱ्यात बुरुज आहेत, काय बोलतात त्यांना, बुरुजच बोलतात वाटते मला आता तेवढा माहीत नाही, पण आहे पूर्ण चारही बाजूला 4 आहेत ते।
आणि वरती पण तिथं चालायला जागा आहे. आता थोड्या वेळात जाऊ आपण. येऊ असा सुंदर असं मंदिर आणि तिथं पेंटिंगचं काम चालू आहे. अजून फ्रेमची पेंटिंग करत घेतलेत. पहिले आपण इथं जाऊ. इथं जे फ्रेम लावलेत ते बघून घेऊ पहिले. ही बघा ही पहिली फ्रेम विठ्ठल देवाची. आणि फ्रेम बघा नीट बघा. पूर्ण 3D आहे ती फ्रेम. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज हे बघा. तुम्हाला याच्यावरून समजतच असेल. पाय दिसतोय. पूर्ण 3D फ्रेम आहेत ते. आणि इथं आपली जिजाऊ माता. इथे पुढे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म झालेला तेव्हाचा ही फ्रेम. इथून सुरुवात होते आणि इथून पूर्ण अशी कथा जाते पूर्ण लास्ट इथपर्यंत. तर आता तुम्हाला दाखवतो मी हे बालपणाचा. अजून पुढं पुढं खूप सारे फ्रेम आहेत सुंदर सुंदर असे. शपथ घेताना तलवार पण दिसते. पूर्ण प्रॉपर तलवार दिसते ती एकदम. हे तर छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानला जेव्हा मारलेला ते काय घालून रे वाघाचे पंजे घालून मारलेला. हे बघा हात पडला याचा. इथं हात कापलेला. इथं सगळं आहे. इथं काम चालू आहे अजून. अजून काय माहीत किती महिने अजून काम चालू राहणार आहे. आता आम्ही चाललो तिथं वरती. तिथं वरती जाऊन बघतो. आणि तिथं योगेश भाऊ आहे जे इकडचे ते हेल्प म्हणजे बनवण्यात ते आहेत. ते बनवण्यात ते आहेत. ते हेल्प मदत करतात त्यांना. तर तो भाऊ आता आमच्याशी बोलत होता. तो आपला आमच्या ओळखीचाच आहे. तो आम्हालाच माहीत नव्हता. म्हणजे तो आहे प्रीतम भाऊ आमचा. भोईर प्रीतम भोईर म्हणून आमचा भाऊ म्हणजे माझा भाऊ आहे. तर त्याचाच मित्र आहे. तो बोलत होता तशी. तर आता त्यांनी आम्हाला खूप काय सांगितलं याच्या मंदिराबद्दल. अजून काय किती बाकी आहे. डिसेंबरपर्यंत आता ऑगस्ट आज यो पहिला ऑगस्ट आहे आज. तर तो बोला डिसेंबरपर्यंत होईल. मग मार्चमध्ये ओपनिंग होणार आहे. मग 2 महिने बोला ते आमंत्रणमध्येच जाणार आहेत म्हणून. आणि डिसेंबरपर्यंत होणार आहे. आता या मंदिराची सुरुवात कधी झाली. 2018 बांधकाम चालू झालं आहे. पण लॉकडाऊनमधले 2 वर्ष ते काम बंद ठेवलेला. मग आता परत चालू केलं आहे. मग आता डिसेंबरपर्यंत होणार आहे. तर डिसेंबरपर्यंतमध्ये होईल तर मग जाम मजा येईल बघायला. मग डिसेंबरमध्ये झाल्यावर मार्चमध्ये एकदा यायला लागेल. जेव्हा ओपनिंग झाली त्या दिवशी येऊ आपण. त्या दिवशीच येऊ आम्ही. त्या दिवशी येऊ. आणि मूर्तीचा पण माहीत पडला आहे. किती 7.5 फुटाची ना. 7.5 फुटाची मूर्ती आहे. ती पण मैसूरला रेडी झाली. ती मैसूरला बनवायला दिले असा भाऊ सांगत होता. तर आता आम्ही जातो वरती. आणि वरती भाऊ बोलला नीट जा वरती सरकतोय. हा हे बघा इथं सीन मस्त. आणि या साईडला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. ए पाऊस आला. छत्रिकोल. जम भारी वाटतो इथं आल्यावर. अजून त्या साईडला गेलो नाही आम्ही. भाऊशी कधीपासून बोलत होतो म्हणून. तर आता भाऊनी पण एकदम प्रेमळ होता. भाऊनी जाम भारी काय काय सांगितलं आम्हाला. जाम भारी भारी सांगितलं. तर आता हे बघा या साईडला हे मंदिराचे ते पिलर डिझाईन ती आवडली नाही तर ते तोडून बिडून परत बनवायला लागले त्यांना. खूप काय डबल मेहनत खूप वेळा झाली. आणि ते हत्ती पण ते अजून दुसरे बनवायला दिलेत. आणि ते दगड तुला माहितीये का. दगड ते एक त्यावी तोडून बनवलेत. भाऊ बोलत. हा एक तोडून बनवलेत ते. स्ट्रक्चर भारी आहे. स्ट्रक्चरवर खूप काम केलं. हा ते बघा दगड एक
दगड फोडून फोडून ते बराबर असे बनवलेत आणि ते लावत घेतलेत आणि आता इथं आलोय. फोटो भारी येईल रे. तर बघा ही फ्रेम अजून कलर झाली नाही आणि इथं अजून फ्रेम लागल्या नाहीत. ते इकडं बघा ही फ्रेम बघा कशी इथं तुम्हाला समजत असं बघा 3D किती भारी फ्रेम आहे आणि वरती छत्रपती शिवाजी महाराज बसलेत. आणि इकडे आहे हे बघा अर्धीच कलर झाले अजून अजून कलर करायचं बाकी आहे. हे बघा इकडे बघा हे हत्तीची डिटेलिंग बघा जम भारी आहे. इथं पण अजून कलर झाला नाही अर्धा बाकी आहे. हे पण झाला नाही आहे तिथं डोले बिले बनवले नाहीत अजून अजून बाकी आहे. इथं बघा कलरचं काम चालू आहे. येस योगेश बाबू जे आम्हाला सांगत होते सगळं. हे बघा ही फ्रेम पूर्ण झाले म्हणून मी पॅक करून ठेवले. आता याच्यावरती काच लावायची आणि इथं खालती ते माहिती लिहायची. काय माहिती उडला नाही ते परत कलर करायचं असेल रिटर्न रिकलर करायचं असेल त्याला म्हणून तो कलर काढत घेतला. चैनल यूट्यूब पे चैनल नहीं जैसे देखेगा तो हाँ दिख जाएगा. यो मी मले यो मला माहिती यो ते पिक्चर आते मीने पिक्चर बघितलेला ना वरतून व्हिडिओ काढायची तिथून चालताना अशी पूर्ण मंदिराची व्हिडिओ घ्यायची मधीत. पण पाऊस येतोय तर काय करू त्याला. आता आम्ही चाललोय मंदिरात. थांब जरा पाणी पडलंय कॅमेऱ्यावरती. ओके चलो आता तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये दाखवतो कसा आहे. अजून बसले नाहीत. चप्पल काढतो. ते बघा खांबे तोडून ते परत बनवत घेतले जातात. दाखवतो ते तोडून परत बनवायचं घेतले ना. पहिले साधे होते असं आता परत करत येतो. इथं ती जागा आहे तिथं मूर्ती बसणार आहे. किती 7.5 फुटाची ना.
इथून दोन साईडनं सीड आहेत, इथून पण सीड आहेत आणि तिथून पण सीड आहेत, दोन्ही साईडनं चढू उतरू शकतो. कधीच गेलार माझा राजार माझा शिव भार माझा राजार. तर आता मंदिर बघून झालंय, आता डायरेक्ट जेव्हा ओपनिंग होईल मार्च मध्ये तेव्हाच आम्ही येऊ. तर आता जातो आम्ही घरी, आता योगेश भाऊ आहे त्याच्याशी भेटतो, तर त्याच्याशी बोलतो आणि मग सरळ घरी जातो. यो बघा बाहेरचा मी आहे एंट्रेन्स, इथून यो प्रवेशद्वार आहे मंदिराचा, नाही तर मागचा नजारा. आणि खूप आतमध्ये आहे, पण खूप शोधायला लागला आम्हाला, विचारायला लागला दोन जागी. चल भाऊ जातो, थँक्यू सगळ्या माहितीबद्दल दिल्याबद्दल. हां भेटू नंतर. चालेल चालेल. हां ये पुन्हा तिकडे. हो हो. तर मित्रांनो आम्ही तिथून निघालोय आणि जागा खूप भारी आहे ती, आणि खूप खर्च पण केला आहे त्याच्यावरती, काहीतरी 8 CR पर्यंत, 11-12 CR पर्यंत खर्च त्याचा झाला आहे असा तो योगेश भाऊ सांगत होता आम्हाला. आणि खूप काय आहे ती, एक एक फ्रेम पण खूप खूप महाग होती. आणि खूप चांगला वाटला भेटून त्याला पण, आणि खूप मंदिराला बघून पण, असे गोष्टी बघायला मला खूप आवडतो. आणि तुम्ही नक्की या इथं एकदा मंदिरात, आता काम झाला नाही त्याच्या पहिले पण या आणि मंदिर झाल्यानंतर पण या. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो, पण नक्की या तुम्ही, तिथं खूप भारी जागा आहे ती आणि इथं सीन पण खूप भारी भारी आहेत. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असाच तुमचा प्रेम हमेशा माझ्या ब्लॉगवरती राहू द्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू, टाटा, बाय बाय.